येवला तालुक्यात बूथ लेवल ऑफिसर म्हणजेच BLO पद गेल्या 1.5 वर्षांपासून रिक्त आहे, त्यामुळे मतदार यादीत नव्यानं नावं समाविष्ट करण्याचं काम ठप्प झालंय. या प्रकरणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केली, मात्र त्याची दखल घेतली जात नसल्यानं गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. येवला तालुक्यातलं हे एरणगाव बुद्रुक. या गावात गेल्या 1.5 वर्षापासून नव्या मतदारांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागलंय. एकाही नव्या मतदाराचं नाव मतदान यादीत समाविष्ट करण्यात आलेलं नाही, कारण गेल्या 1.5 वर्षांपासून इथं BLO अर्थात बूथ लेवल ऑफिसरचं कामकाज बंद आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात विचारणा केली, मात्र आज उद्या करत तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची बोलवण केली. अधिकाऱ्यांच्या उडवाउडवीच्या उत्तराला कंटाळून गावकऱ्यांनी थेट झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. एरणगाव बुद्रुक येथील गेल्या 1.5 वर्षापासून BLO कामकाज बंद आहे, तर मी नेहमी शाळेत विचारणा केली, तर ते म्हणते आमचं काम नाही. त्याच्यानंतर मी तहसीलदार ऑफिस आलो, त्यांनी अशी उडावडाची उत्तरं दिली, काही काम कोणी करत नाही, उद्या ऑर्डर करतो परवा ऑर्डर करतो. त्याच्यानंतर मी माहिती अधिकार टाकला, माहिती अधिकार असं निष्पन्न झालं का गेल्या 6 महिन्यापासून हे पद रिक्त आहे, परंतु मग 1 वर्षभर कोण काम करत होतं या अजून आम्हाला काही माहिती मिळालेली नाही. गावकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत झी हेल्पलाईनच्या टीमनं या प्रकरणाची माहिती घेतली. एरणगाव शाळेत या संदर्भात विचारणा केली, या कामासंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं मुख्याध्यापक म्हणाले. BLO काम यापुढे कोणाकडे होते काय आम्हाला माहीत नाही, आणि आता अजून आम्हाला तसे दाखवचे काही आदेश नाही, परंतु BLO काम करण्याचं आम्ही खूप नाखुश आहोत, कारण आम्हाला मुलांना अध्यापनाचं काम करावं लागतं. अध्यापनाचं काम आम्हाला प्रथम प्राधान्य आहे, त्याच्यानंतर BLO काम आम्हाला वेळच मिळत नाही. ऑनलाईनचे कामं आहेत, त्या सर्व कामं करता करता आम्हाला एवढा बाकीचं BLO काम करायला वेळ मिळत नाही, त्यामुळे BLO काम आम्ही काही करत नाही. इथं पदमंजूर 5 असून 4 शिक्षक कार्यरत आहेत, त्यामुळे 1 शिक्षक पण कमी आहे, त्यामुळे BLO काम करत आम्ही सर्व नाखुश आहोत. त्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं येवला तहसीलदारांचं कार्यालय गाठलं, नायब तहसीलदार प्रकाश गुरगले यांची भेट घेतली. या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्याचं ते म्हणाले, लवकरात लवकर BLO कामकाज सुरू करू आणि मतदार याद्या अद्ययावत करू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. तक्रार आम्हाला प्राप्त झाली, परंतु त्या आधीच आम्ही ऑर्डर केलेली असल्यामुळे त्या यादी भागातील काम आम्ही पूर्ण करून घेत आहोत. केवळ प्रशासकीय दिरंगाईनं या प्रभागातील अनेक तरुण मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागलंय. मात्र झी हेल्पलाईनच्या वाटपुराव्यामुळे आता लवकरच मतदार नोंदणीचं काम सुरू होणार आहे. चेतन कोळस, झी मीडिया, येवला.